रावेर शहरातील रामस्वामी मठात कोनशिला अनावरण सोहळ्याचे आमदार श्रीदादा चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न. रावेर शहरात समस्त ब्राह्मणवृंद तर्फे माजी मुख्याध्यापक कैलासवासी विष्णू बळवंत दीक्षित व मान्यवरांनी ब्रह्मवृंद रामस्वामी मठात आज दिनांक 4 नोव्हेंबर शुक्रवार रोजी आयोजित कोनशिला अनावरण सोहळ्याला आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी सोबत माननीय अशोक वाघ उपाध्यक्ष ब्राह्मण महासंघ भारत, माननीय कमलाकर फडणीस, श्री मुजुमदार सर, श्री नितीनजी बापट, श्री भागवत विश्वनाथ पाटील, श्री पद्माकर भाऊ महाजन, श्री कन्हैया अग्रवाल, अशोक वाणी, दिलीप वैद्य सर, डॉक्टर राजेंद्र आठवले, माननीय हरिशेठ गणवाणी, श्री अरविंद पाठक व रावेर शहरातील ब्राह्मण समाज बांधव अन्य मान्यवर या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.